विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माजी सहकारी प्रवीण दरेकरजी, आपले माजी पालकमंत्री संभाजी भैया निलंगेकर, आपले लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार, खासदार शृंगारेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमदार आणि अध्यक्ष रमेशप्पा, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अतुलजी सावे, या भागातले आपले नेते आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आवाज म्हणून प्रसिद्ध असलेले पाशाभाई पटेल या ठिकाणी उपस्थित, विनायकराव पाटील साहेब आणि सर्वच मंचावरील नेते मंडळी आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो भगिनींनो, गेल्या आठवड्यामध्ये प्रचंड भीषण अशा प्रकारचा पूर हा आपल्या या सगळ्या भागामध्ये आला. काही भागामध्ये तो अतिवृष्टीमुळे आला, तर काही भागामध्ये सरकारच्या शून्य नियोजनामुळे, धरणाचं पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी शिरलं आणि त्याचं फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. आम्ही आता गेले 4 दिवस फिरतोय आणि सगळीकडे अवस्था अत्यंत वाईट आहे. सोयाबीन कुजल्या अवस्थेत आहे, काहीच मिळेल अशा प्रकारची सोयाबीनची अवस्था आता राहिलेली नाही. तीच अवस्था तुरीची पाहायला मिळाली, तीच अवस्था कपाशीची पाहायला मिळाली, अनेक ठिकाणी ऊस देखील वाहून गेलेला पाहायला मिळाला आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खरं म्हणजे यंदा सोयाबीनचं पीक अतिशय चांगलं होतं आणि शेतकरी आज लावून बसला होता की चांगल्या प्रकारचं सोयाबीन येईल आणि ते विकून 2 पैसे घरात येतील, पण दुर्दैवाने निसर्गाने त्याचा घात केला आणि उरलेला घात सरकारच्या शून्य नियोजनाने जे काही पाणी त्यांनी सोडलं त्याच्यामुळे सगळ्यामध्ये पाणी आणि फार मोठी अडचण आमच्या शेतकऱ्याची झाली. खरं म्हणजे उभं पीक हे शेतकऱ्याला पोटच्या पुरासारखं असतं. पोटच्या पुराचं कमी अधिक व्हावं त्याचं दुःख जेवढं तेवढंच दुःख आमच्या शेतकऱ्याला उभ्या पिकाचं ज्यावेळेस अशा प्रकारे पूर्ण नुकसान होतं त्यावेळेस त्याला त्याच प्रकारचं दुःख आम्ही पाहतोय. लोकांच्या डोळ्यामध्ये दैना आम्ही पाहतोय, लोकांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहतोय, भविष्यात काय होणार हा प्रश्न आम्ही पाहतोय. आणि अशा या परिस्थितीमध्ये मायबाप सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. पण दुर्दैव आहे, कोणी पाहायलाही तयार नाही. या पालकमंत्री देखील येत नाहीत अशी अवस्था आहे, कोणी येऊन पाहत नाही. काही ठिकाणी तर पंचनामेही झाले नाही आणि विमा कंपन्या देखील आता संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अनेक ठिकाणी गेलो, लोकांनी मला सांगितलं विमा कंपनीचे 10वी नापास मुलं या ठिकाणी येतात, त्यांना शेतीतलं काही समजत नाही आणि इथे आल्यानंतर शेतकऱ्याला 500 रुपये मागतात. त्याला सांगतात 500 रुपये दिले तर 60% वर दाखवतो आणि नाही दिले तर 20% नुकसान दाखवतो. अशा प्रकारची अवस्था आज या ठिकाणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. खरं म्हणजे सरकारचा अंकुश नाहीये. विमा कंपन्या नेमण्याचं काम आपलं सरकार करतं, राज्याच्या सरकारच्या अटी शर्तीवर ते त्या ठिकाणी काम करतात. मग अशा परिस्थितीमध्ये या विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्रास देत असतील. खरं म्हणजे आमच्या काळामध्ये विमा कंपन्यांवर आम्ही अंकुश ठेवला होता. एकेका जिल्ह्यामध्ये 800 कोटी रुपये विमा आपण त्या ठिकाणी दिला आणि ज्यांनी विमा भरला नव्हता त्यालाही शेतकऱ्याला आपण 50% पैसे त्या काळामध्ये दिले. आता मात्र विमा भरला असेल तरी त्याला पैसा मिळत नाही. आणि आपण बघितलं असेल एका जिल्ह्याला आम्ही 900 कोटी दिले होते आणि मागच्या वर्षी पूर्ण महाराष्ट्राला या सरकारच्या काळात 700-800 कोटी रुपये मिळाले. म्हणजे एका जिल्ह्याला 20-30 कोटी रुपये केवळ या ठिकाणी विमा मिळाला ही अवस्था आहे. म्हणजे शेतकऱ्यावर एक दुहेरी मार आहे, एक आसमानी संकट आहे, एक सुलतानी संकट आहे आणि सरकार मात्र कुठली मदत करायला तयार नाही. एक मात्र सरकार काटेकोरपणे करत आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापणं चालू आहे. विजेचा पंपाचं कनेक्शन असेल, पिण्याच्या पाण्याच्या पंपाचं कनेक्शन असेल, घरगुती कनेक्शन असेल, सावकारी वसुली सुरू झाली आहे. 5 वर्षामध्ये आपल्या सरकारच्या काळात एकाही शेतकऱ्याचं आपण कधीही विजेचं कनेक्शन कापलं नाही. तो वीज बिल भरू शकला तर ठीक, नाही भरू शकला तर ठीक. कारण आपण म्हटलं शेतकरी दुष्काळानं होरपावलेला आहे, कधी अतिवृष्टीनं होरपावलेला आहे,
त्याच्याकडे कुठे तगादा लावता, कुठे तगादा आपण लावून दिला नाही, आज मात्र तोही तगादा मोठ्या प्रमाणात लागलेला आहे। अरे म्हणून आता आमची मागणी आहे आणि सरकारकडे तुमचं दुःख घेऊन आम्ही जाणार आहोत आणि कुठेतरी आमच्या शेतकऱ्याला भरघोस मदत मिळाली पाहिजे, थेट मदत सरसकट मिळाली पाहिजे, विम्याची मदत सरसकट मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह असणार आहे। आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली आहे, खरडून गेलेल्या जमिनी करता देखील मदत तर मिळालीच पाहिजे, पण जे अभिमन्यूजींनी या ठिकाणी सांगितलं की अल्पभूधारक तर ठीक आहे पण बहुभूधारक जो आहे त्याला मात्र काही मिळत नाही, त्यालाही खरडून गेलेल्या जमिनी करता राज्य सरकार अल्पभूधारक असो की बहुभूधारक असो खरडून गेली जमीन तर त्याच्या होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी काहीच लावता येत नाही। आणि म्हणून या संदर्भात देखील आमचा आग्रह असणार आहे, आम्ही तुम्हाला एवढंच आश्वस्त करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत की जोपर्यंत या सरकारकडनं तुम्हाला मदत मिळत नाही आम्ही या सरकारला झोपू देणार नाही, यांच्या पाठीवर कुठल्याही पद्धतीनं आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने यांना जाग ठेवण्याचं काम करू। आणि आमची मागणी आहे की मदत ही तात्काळ मिळाली पाहिजे, कुठल्याही हालतीत आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दसऱ्यापूर्वी पैसे जमा झाले पाहिजे अशा प्रकारचा आमचा आग्रह या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून आता इथल्या सगळ्या वेगवेगळ्या गावांची पाहणी आम्ही केली आहे, त्याचा अहवाल आम्ही घेतला आहे, अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांनी आम्हाला बॉक्स तयार करून दिले, म्हणाले आमचे हे कुजलेलं सोयाबीन आहे हे घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांना द्या, ते तर काही आमच्याकडे येत नाही पण तुम्ही त्यांच्यापर्यंत नेऊन द्या। आता ते 10-12 बॉक्स घेऊन चाललो आम्ही जे त्यांना पाठवणार आहोत की बाबा ते येत नाही ना, अरे तुम्ही म्हणतो नाही, नक्की अगदी तुम्ही जो म्हणलात त्या गावाचा मुद्दा आपण नक्की घेऊ आणि आपण जे सांगितलंय गरज पडली तर तुम्हाला आम्ही नेणारच आहोत, कारण या सरकारला जाम केल्याशिवाय विनंती करणार आहे सगळ्यांना की परिस्थिती बिकट आहे, आपण सगळे दुःखी आहोत, या दुःखामध्ये एखाद्या आपल्या बांधवाच्या मनात चुकीचा विचार येऊ शकतो, एकमेकाला सांभाळा, कोणालाही चुकीचा विचार मनात येऊ देऊ नका, काय असेल त्या परिस्थितीचा सामना करू आम्ही तुमच्या सोबत उभे राहू, कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मदत मिळवून देऊ आणि ती मदत जोपर्यंत मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढंच तुम्हाला आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।